नमस्कार विस्पुतेस कुकिंगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी बनवत आहे मसूर डाळ ही आपण ढाबा स्टाईलने मसूर डाळ तडका बनवणार आहोत तर ही डाळ आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो खूप चविष्ट बनते आणि अगदी सोपी आहे बनवायला तर चला मग वेळ न घालवता बघूया इथे मी मापाचा एक कप घेतलेला आहे तर हा आपल्याला अर्धा कप भरून डाळ घ्यायची आहे तर हे बघा ही लाल मसूर डाळ आहे ही आपल्याला अर्धा कप लागणार आहे त्यानंतर आपण मसाल्यासाठी साहित्य बघूया इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो तोही बारीक कापून घेतलेला आहे एक चमचा भरून अरे लसूणची पेस्ट किंवा अरे लसूण कुटलेलं त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आता आपण इथे गॅसवर कुकर ठेवणार आहोत झटपट होते कुकरमध्ये कुकरमध्ये मी तीन पळी तेल टाकून घेत आहे तेल चांगलं आपण तापून घ्यायचं आहे इथे तुम्ही बटर पण घालू शकता तेलाऐवजी तेल, तेल चांगलं तापलं की छोटा चमचा भरून मोहरी टाकायची आहे पाव चमचा भरून त्यानंतर अर्धा चमचा भरून जिरं जिरं मोरी फुलले की आपण बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडा रंग बदलेपर्यंत कांद्याचा रंग बदललेला आहे इथे मी आता कढीपत्त्याची पानं टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं तेजपान पण टाकू शकता यामध्ये कढीपत्ता थोडासा आपण परतून घेतला की आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे ती पण मस्त परतून घ्यायची एखाद मिनटभर गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता हे छान परतून झालेलं आहे हे बघा मस्त आता यामध्ये पाव चमचा भरून हिंग टाकून घ्यायचं आहे डाळ म्हटली की थोडं हिंग घालायचा म्हणजे पचायला हलकी पडते हिंगही मिक्स करून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे आता बारीक कापलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोही छान मिक्स करून घ्यायचा एखाद दोन मिनटं हा शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे जी मसूर डाळ आहे ती स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा ही धुऊन झालेली आहे इकडे आपला टोमॅटो पण छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत पाव चमचा भरून हळद एक चमच्या भरून लाल मिरची पावडर अर्धा चमचा भरून काळा मसाला आवडत नसेल तर स्किप करू शकता आपण आणि एक चमचा भरून धना पावडर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत एक हात दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाला छान झालेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेली मसूर डाळ आपण टाकून घ्यायची ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही अशी सुक्की डाळ पण बनवू शकतात टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे ही मसूरची सुक्की डाळ खूप मस्त लागते खायला अगदी चविष्ट बनते आता यामध्ये हे बघा ह्या मसूर डाळमध्ये मी पाणी टाकणार आहे तर ज्या मापाने आपण डाळ घेतलेली आहे त्या तीन पटीने पाणी टाकून घेणार आहे तर इथे मापाचा अर्धा कप मी डाळ घेतली होती तर दीड कप पाणी टाकत आहे हे बघा आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन उकळी येऊ द्यायची आणि ही तुम्हाला पातळ डाळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा कप अजून पाणी वाढवू शकतात इथे मी दाल तडका बनवते म्हणून थोडी सुकी बनवणार आहे तर ही आमटी पण छान लागते भातासोबत तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतात आता इथे उकडी आलेली आहे झाकण लावून मी एक शिट्टी करून घेणार आहे एक शिट्टी झालेली आहे आणि हे बघा डाळ मस्त शिजलेली आहे खूप छान झालेली आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावर आपण एक फ्रेश तडका टाकणार आहोत त्याने या डाळचे अजून चव वाढणार तर मी इथे तडकाकडे घेतली त्यामध्ये थोडं एक पळी तेल टाकलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या तेलामध्ये टाकल्या की हे बघा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लगेचच अख्ख्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे गरमागरम हा तडका आपण ह्या मसूर डाळवर टाकून घ्यायचा आहे खूपच मस्त ह्या तडक्यामुळे या डाळीला अजूनच चव येते गरमागरम आपली ही मसूर डाळ तडकात तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की बनवून बघा तुम्ही खूप मस्त लागते ही भाकरी पोळीसोबत भातासोबत ही डाळ आपण टिफिनलाही नेऊ शकतो आणि मुलंही आवडून खातात तर नक्की ही डाळ बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती पदार्थासोबत तोपर्यंत बाय बाय